महाराष्ट्राचा अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ. एकच ध्येय विद्यार्थी विकास. हे ध्येय समोर ठेवून दिवस रात्र विद्यार्थी विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून 2023-24 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हास्तरीय आलेल्या गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व कर्तव्य दक्ष अधिकारी सन्मान सोहळा अहमदनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम अहमदनगर भिंगार येथील माऊली मंगल कार्यालय येथे माननीय दिनकर टेमकर साहेब माजी शिक्षण संचालक पुणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्ह्याचे नामवंत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल कुमार कुराडे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ध्येय अकॅडमीचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे सर, गणेश गोसावी मेजर आदी मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर परीक्षेसाठी इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंत मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी या माध्यमातून आय एम विनरची राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 135,000 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा परीक्षा 36 जिल्ह्यातून 1500 केंद्रावर संपन्न झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातून गुणवंत यादीत 70 विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या सत्कार व सन्मान सोहळा माननीय श्री सुदाम शेंडगे सर, संस्थापक ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा प्रमुख निलेश विटेकर, दैनिक कॉमन न्यूजचे संपादक अल्ताफ शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय प्रकाशन अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम शेंडगे सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये, या प्रोग्राम मध्ये लगातार वर्षभर आपण काम करतोय. ज्यावेळेस मी सरळपूरची 12 मुलं 198, 200 पैकी 296, 380 हे मार्क पाहून ग्रामीण भागातलं टॅलेंट ज्या सिस्टीमचा ध्येय आहे, एकच ध्येय विद्यार्थी विकास आमचं प्रेरणास्थान काय आहे, तर महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीमध्ये देशामध्ये शिक्षण दृष्ट्या पाहिला आला पाहिजे आणि युपीएससीमध्ये 50% असा वाटा राहिला पाहिजे. विचार करा साहेब, स्वप्न झोपेत पाहिलं जात नाही, आमच्याकडे पूर्ण होतं मला तरी माहित नाही. आम्ही एवढ्या ग्रहण स्वप्न पाहतो आणि सिटीच्या पर्यंत पाहण्याचं स्वप्न सर्वच पाहतात, पण या सिस्टीमने सिटीच्या पलीकडचे स्वप्न पाहिले. कारण जेव्हा 400-500 पदाची ज्यावेळेस भरती होती देशामध्ये, त्यावेळेस साहेब आमच्यामध्ये 2-4 कॅन्डिडेट त्या युपीएससीमध्ये पात्र झालेले असतात. मी म्हणलं महाराष्ट्र जर सुधारायचं म्हणलं ना, तर IAS, IPS, Class 1, Class 2 सर्वात उच्च पदावर महाराष्ट्रातली भूमिपत्र असले ना, तर ते खऱ्या अर्थानं प्रेम करतील आणि मोठं कार्य करतील. महाराष्ट्राला आमच्या हुजल्यात सुखवंत करतील, तुम्हाला देशात काय आंतरराष्ट्रीय पदावर नेतील. म्हणून UPSC परीक्षा राज्यस्तरावर आपण जाण्याचा मार्ग पहिलीच्या आयामीपासून चालू केला. बालरोग तज्ज्ञ अनिल कुमार कुडारे यांनी शिक्षणासोबत दैनंदिन जीवनातील आहाराचे महत्त्व सांगितले. झपाटलेले व्यक्तिमत्व आहे. साधारण सात्विक शिक्षक काय करू शकतो त्याचा एक आदर्श मूर्तिमंत यावर मला वाटतं की सगळ्यांच्या रूपाने आपल्या समोर आहे. आणि आपण ते जे कार्य करतात ते अतिशय विनामूल्य काम करतात आणि आपण सर्वांनी त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. आणि जर काही पालकांना माहीत नसेल, आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सर्वांना त्या गोष्टीचा लाभ करून द्यावा अशी माझी एक कळकळीत विनंती आपल्या सर्वांना आहे. कारण मला स्वतःला माहीत नव्हतं की असली काम सर करतात आणि असा फायदा पालकांना होतो. एक साधारणपणे आमच्या काही समजूत आता मी टेम्पल सर्व्हिस बोलत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे ज्यावेळी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करायचा किंवा BA MA BCOM झाल्यानंतर करायचा असा एक कन्सेप्ट आमच्या काळामध्ये होता. पण जो शिंदे सरांनी जो कन्सेप्ट मांडला की त्याची तयारी अगदी पायाभूत अगदी पहिली ते आठवी वर्षापासून करायची आणि खरोखर हे स्तुत्य आहे की पालक त्याला चांगला प्रतिसाद देतात आणि मुलांकडून तयारी करून घेतात, त्यांना परीक्षेला बसवतात, त्यांची काळजी घेतात. आत्ता सरांनी उल्लेख केला की ते ज्ञानार्जनाचं कार्य तर करतातच, मुलांची भावी पिढी घडावी म्हणून पण IPS IAS अधिकारी आपल्या महाराष्ट्रातून तयार व्हावेत, आपल्या जिल्ह्यातून तयार व्हावेत, त्या यासाठी धडपड करतात.
अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेबांनी ध्येय अकॅडमी महाराष्ट्रात जे कार्य करत आहे त्याचे महत्त्व पटवून दिले. खरं तर ध्येय प्रकाशनाच्या नावामध्ये एक जो शब्द आहे ध्येय, मला आता त्यांच्या भाषणातून कळलं तर त्यांनी हे नाव काय दिलं. त्यांचे काही चांगले ध्येय आहेत. एक म्हणजे UPSC MPSC परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी यावं हा त्यांचा ध्येय आहे. आणि त्यासाठी तयारी म्हणून हे प्राथमिक स्तरापासूनच त्यांना मुलांना माहिती व्हावी स्पर्धा परीक्षेची. डॉक्टर कोडे सरांनी सांगितले का आमच्या काळामध्ये MPSC UPSC ची माहिती आम्हाला थेट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळाली आणि त्या परीक्षा आपल्यासाठी असतात नसतात असंच वाटत होतं आम्हाला. नंतर कळलं की आपण सुद्धा दिलं तर चालतं. आता हे एक मुलीनी जर प्रतिक्रिया व्यक्त केली तिला MPSC म्हणजे मला वाटतं तिसरी चौथी पाचवीला असेल तिला सुद्धा MPSC माहीत झाली UPSC माहीत झाली. हे सगळं कशामुळे शक्य झालं की आताची जी पिढी आहे ती खूप हुशार आहे बुद्धिमान आहे आपल्यापेक्षा 4 पट पुढं बुद्धी आहे त्यांच्या. आणि तुम्ही मोबाईल एखादं उदाहरण घेऊ पा मोबाईल त्यांच्या हातामध्ये द्या लहान मुलाचे त्यांना काही सांगू नका. आपल्याला जे फंक्शन माहीत नसतात ते सगळे फंक्शन त्या मुलांना माहीत होतात म्हणजेच आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी जास्त आहे हे आपल्याला मान्य करायला हवे. खरं तर जे मुलांना आज बक्षीस देणार आहे त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ती संधी व्यक्त मुलांना उपलब्ध करून दिली. मुलांना ती संधी उपलब्ध करून देणे फार महत्वाचं असतं. वातावरण त्याशिवाय निर्माण होत नाही. घरामध्ये सुद्धा आई वडिलांनी जर सपोर्ट केला शिक्षकांनी सपोर्ट केला तर मुलं चांगली चांगली ध्येय पार करू शकतात. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या 70 विद्यार्थी पालकांचा बक्षीस वितरण व सन्मान सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप गांडगेसर यांनी केले तर आभार संपादक अल्ताफ शेख यांनी मानले.